नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. 154 PSI यांच्या अद्याप नियुक्ती नाही, गृह खात्याची वेळ काढू भूमिका, उमेदवारांचा आरोप. ऐन देवळीच्या तोंडावरती गॅस दर वाढले, सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त. परभणीमध्ये रेल्वे स्थानकावरती मनसेकडून जनजागृती, तळेदाराने खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक. दौंडच्या कुरकुंभमध्ये अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू. आणि बुलडाण्यात तोंडावरच सुतळी फटाका फुटल्याने बालकाचा मृत्यू, परिसरामध्ये हळहळ. आता पाहूया सविस्तर वृत्त. 154 PSI यांच्या अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत. मूळ पदावरती पाठवण्यासाठी रातोरात ऑर्डर काढली जाते, परंतु पुन्हा नियुक्तीची ऑर्डर काढण्यासाठी गृह खातं जाणीवपूर्वक वेळ लावत असल्याचा आरोप 154 जणांनी केला आहे. पाहूयात हे वृत्त. गृह विभागाने सोमवारी मॅट कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात 154 जणांची पदोन्नती सरळ सेवेतून निवड असल्याचा उल्लेख केला आहे. त्यावर मॅट कोर्टाने गृह विभागाला सांगितलं की हे सरळ सेवेतून आहेत, तर त्यांना नियुक्ती द्या आणि त्याचा पूर्तता अहवाल सादर करा. हा पूर्तता अहवाल सादर करण्यासाठी परवा दुपारपर्यंतची मुदत दिली होती, तरीही गृह खात्याने नियुक्तीची कोणतीही ऑर्डर काढली नाही. शिवाय काल कोर्टात सरकारतर्फे कोणीही अधिकारी हजर नव्हता. यामध्ये असे दिसून येते की सरकार गृह खातं कोर्टाकडे बोट दाखवून आम्हाला नियुक्ती देण्यास वेळकाढूपणा करत आहे. शिवाय सरकारी वकीलही बाजू नीट मांडत नसल्याने कोर्ट आणि शासन या दोघांमध्ये आम्ही मागासवर्गीय मात्र भरडून निघत आहोत, अशी प्रतिक्रिया या 154 जणांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. देवळीच्या तोंडावरती गॅस महागला आहे. जून महिन्यापासून 6व्यांदा गॅस दरामध्ये वाढ झाली आहे. आता विनाअनुदानित गॅसमध्ये 60 रुपये दरांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाच्या विनिमय मूल्यामध्ये घसरण यामुळे हे दर वाढल्याचे समजते. मात्र ऐन सणासुदीमध्ये दर वाढल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय किमती आणि परकीय चलनातील चढ उतारांमुळे या किमती वाढल्याचे स्पष्टीकरण IOCL यांच्याकडून देण्यात आले आहे. सिलेंडरवरच्या करामुळे या किमती वाढल्या असून आधार मूल्यातही बदल होणार आहे. अनुदानित घरगुती सिलेंडरचे किंमत जूनपासून आतापर्यंत 6व्यांदा वाढली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या सिलेंडरच्या किमतीत 14.13 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. नव्या रचनेनुसार आता अनुदानित LPG सिलेंडरसाठी 505.34 रुपये मोजावे लागतील, तर विनाअनुदानित LPG सिलेंडरसाठी 880 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र समाधानाची बाब इतकीच की घरगुती सिलेंडरसाठी सरकारकडून देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता ग्राहकांच्या बँक खात्यात 433.66 रुपयांची अनुदान जमा होईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. परभणी रेल्वे स्थानकावरती येणाऱ्या प्रवाशांना चढ्या दराने खाद्यपदार्थाची विक्री होत असल्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान मनसेने प्रवाशांची जनजागृती करत संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीनमधून सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली आणि इतर पदार्थांची कॅन्टीन चालक विक्री न करता प्रवाशांना चढ्या दराने विकत असल्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनात आले आहे. परभणी येथील मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रवास करून रेल्वेमधील काही खाद्यपदार्थ आणि पाणी बॉटलची रेल्वेतील फेरीवाले यांच्याकडून खरेदी केली. या सर्व घटनांची मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले असून यात जादा दर घेत असल्याचे आढळून आले आहे. सरकारने ठरवून दिलेली किंमत पेक्षा जास्त दराने विक्री करून प्रवाशांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले. रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती करत सदरील कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून कार्यवाही करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करत प्रशासनाचा निषेधही करण्यात आला. यापुढे प्रवाशांची होणारी लूट थांबवावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष शेख राज, शहराध्यक्ष सचिन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुशीला चव्हाण, अनिल बुचाले, अर्जुन टाक, गुलाबराव रोडगे, गणेश नेवाळकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. रुपयाला
महाग 5 रुपयाचा चहा 10 रुपयाला विकताय, 15 रुपयाची पाण्याची बॉटल हे 20 रुपयाला विकताय, आणि 5 रुपयाचा चहा 10 रुपयाला विकताय, आणि दुसरी गोष्ट 17 रुपयाचा समोसा हे 25 ला देताय, 25 रुपयाचा 25 रुपयाचा जे वडा घेतो आपण त्यांच्याकडून ते 30 रुपयाला, आणि ह्यांच्याकडे जे टमाटो सॉस वगैरे जे आहे जे काही आहे 40 रुपयाच्या थांबा 2 मिनिट तुम्ही हे केचप तुम्ही का दिलं नाही बिल कुठे समोस्यासोबत का हे केचप का दिलं नाही तुम्ही समोस्यासोबत हे पॅकिंग आहे ही बॉटल कुठे आहे तुमच्या बॉटल घ्या इकडे आज तपोवन गाडीमध्ये पेंट्री कार विरोधात आंदोलन करण्यात आले हे पेंट्री कार्सवाले जे काही आहेत ते ज्यादा दराने म्हणजे सगळ्या गोष्टींचे भाव वाढवून देत प्रवाशांची लूटमार करत आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर ट्रॅप लावला व त्या पद्धतीने त्यांच्याकडून पूर्णतः खरी हे बघितली पडताळणी करून तर त्यावेळेस निदर्शनात असे आलेले आहे की हे जी त्यांनी बिलं दिलेली आहेत पेंट्रीजवाल्यांनी यांनी जर म्हणजे 17 रुपयाच्या समोस्याचं बिल 30 रुपये दिले 15 रुपयाच्या पाण्याच्या बॉटलचं बिल 20 रुपये दिलं अशा पद्धतीने हे ग्राहकांना फसवत आहे जर अशा जर ह्या पेंट्री कार्सवर ह्या कॅन्टीनवर कारवाई करण्यात नाही आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानंतर तपोवन गाडीला परभणी जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देणार नाही एवढा आम्ही आमच्या मनसेतर्फे इशारा देतो शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख परभणी दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे बारामतीहून दौंडकडे जात असलेल्या एका टेम्पोने एका चिरडल्याची घटना समोर आली या घटनेमध्ये मोहन धनवटे याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो हा बारामतीच्या बाजूकडून दौंडच्या दिशेकडे जात होता कुरकुंभच्या मुख्य चौकामधील महामार्गाच्या पुलाखाली असलेल्या जागेत छोट्या व्यावसायिकांच्या गाड्यावर वेगाने गेल्याने हा अपघात झाला आहे या अपघातात बरेच नुकसान झाले आहे यावेळी पुलाखाली उभा असलेला मोहन शंकर धनवटे याचा जागीच मृत्यू झाला आहे रंजना मधुकर सोनवणे हरिचंद्र गेनुभाऊ गुंजाळ हे दोघे जण जखमी झाले आहेत टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने मुख्य चौकातील पुलाजवळ येताच पुलाच्या खाली असणाऱ्या हातगाड्यांवर जाऊन हा टेम्पो आदळला पुलाखाली रोज अनधिकृत वाहने उभी केलेली असतात त्यामुळे आज झालेल्या या अपघातात एकाला जीव गमवावा लागला असल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जातीये शालिनी प्लस साठी सुशांत जगताप दौंड बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे रीतीच्या ढिगाऱ्यात खेळत असलेल्या 6 वर्षीय बालकाच्या तोंडावरच सुतळी फटाका फुटल्याने तो गंभीर जखमी झाला होता या बालकाचा मृत्यू झालाय ऐन देवळी तोंडावरती असताना अशी घटना घडल्याने गावावरती शोककळा पसरली आहे यश गवते असे मृत झालेल्या 6 वर्षीय बालकाचे नाव असून यश दुपारच्या वेळी शाळा सुटल्यावर घराबाहेर असलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत होता यश जवळ सुतळी फटाका कोठून आला कोणालाच माहीत नाही अचानक फटाका फुटल्याचा आवाज त्याच्या वडिलांना आला आणि ते तात्काळ यश जवळ गेले तर तो रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता त्याला उचलून त्यांनी दवाखान्यात नेले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला यश जवळ असलेला सुतळी फटाका त्याने हातात घेतला असता तो अचानक फुटला असावा त्यात त्याच्या चेहऱ्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती या घटनेमुळे मात्र पिंपळगाव सराई गावात शोकाकुल वातावरण पसरलंय मृत यश हा खोडकर जरी असला तरी हुशार होता असे त्याचे वडील आणि नातेवाईक सांगतात असा मुलगा यश गवते खेळण्यासाठी म्हणून 10 मिनिटं खेळण्यासाठी म्हणून गेला आणि कुठेतरी फटाका त्याला सापडला आणि तो फटाका त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला असता तो फटाका फोडण्याच्या नादामध्ये समज नसल्यामुळे 6 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाला त्याची समज नसल्यामुळे त्याने तो फटाका फोडला आणि तोंडासमोर पकडल्या गेला किंवा तोंड फटाक्यापर्यंत गेल्यामुळे त्या फटाक्याचा जोरदार ब्लास्ट होऊन त्याला इजा झाली परंतु यानंतर अशी घटना होऊ नये यासाठी दुकानदार असो विक्रेते असो कुणीही असो मुलांना आईवडिलांनी पण फटाके घेण्यासाठी पैसे देऊ नयेत तसेच दुकानदारांनी थोडी काळजी घ्या यश हा मुलगा खूप चंचल स्वभावाचा होता खूप म्हणजे सगळ्यांना तो आवडत होता थोडा खोडकर होता पण छान होता घटना अशी झाली की फटाक्यामुळे हा त्याचा घात झाला पण पालकांनी अशी काळजी घ्यावी की याच्यानंतर
मुलाकडे जास्त लक्ष द्यावे आणि हे फटाके बिटाके त्याला फोडण्यास मनाई करावी। बस यश जवळ फटाका कुठून आला हे कोणालाच माहीत नाही। अशा प्रकारची घटना अजून होऊ नये म्हणून मृत यशच्या नातेवाईकांनी सुद्धा पालकांना आव्हान केलं आहे की आमचा यश गेला, मात्र तुम्ही फटाक्यांपासून तुमचे मुलं सांभाळा। फटाक्यांवरही बंदी आली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। मी मदन गवते विप्रकाश राय। काल खेळताना आमचा नातू यश गवते याला हा फटाक्याने बाजला, त्याचं तोंड पूर्णपणे वाजलेलं होतं। दवाखान्यात नेत असताना जर असते त्याचा तर आता दिवाळीच्या सणामध्ये अशा या घटना ज्या घडतात मुलांच्या बाबतीत, तर पालकांनी त्यांच्या बाबतीत विशेष असं काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे। लहान मुलांच्या हातात असे फटाके देणे हे बंधनकारक करायला पाहिजे, त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे, नाहीतर मग अशा घटना बऱ्याच घडू शकतात। कालच आमचे पिंपळगाव सराई या गावामध्ये अशा ह्या तीन घटना लहान मुलांच्या बाबतीत घडलेल्या आहे। त्याच्यामध्ये एका मुलाचा कानसुद्धा वाजलेला आहे। तरी अशा या घटना घडू नये म्हणून पालकांनी आईवडिलांनी काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे। यश ज्या शाळेत शिकतो त्या शाळेतील शिक्षकही त्याच्या घरी आज सांत्वन करायला आले असता, त्यांनीही याबद्दल विचारले असता यश शाळेतही सर्वांसोबत खिचडी खायचा आणि सर्वांसोबत खेळायचा, त्याला खेळण्याची फार आवड होती। समाधान गोविंदराव शेळके, जनता विद्यालय पिंपळगाव सराई इथे पर्यवेक्षक आहे। आणि जनता विद्यालय हायस्कूल आणि प्राथमिक विद्यालय या दोन्हीही एकाच परिवारातल्या शाळा असल्यामुळे दोघांचा परिसर एक आहे, खिचडी आमची एकत्र शिजते, त्यामुळे ही लहान मुलं नेहमी रोज हायस्कूलच्या परिसरामध्ये येऊन खिचडी खात असतात। त्यामध्ये हा पिंपळगाव सराई येथील संजय गवते वयवर्ष 7 संजय गवते वयवर्ष 7 त्याच्या तोंडामध्ये फटाका फुटून त्याचा अपघाती मृत्यू ओढवला। घराच्या अंगणामध्ये खेळत असताना त्याने अचानक घरात येऊन आगपेटी नेली। त्यावेळी त्याचे वडील जे होते ते घरामध्ये जेवण करत होते, बाहेर जोरात आवाज आला म्हणून ते पाहायला आले। धावत येऊन पाहतात तर आपला यश रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्यांना दिसला। एक मिनिट। अतिशय खेळकर वृत्तीचा मुलगा होता, चंचल होता थोडा, निंगामस्ती करणे, मुलांशी गप्पा मारणे, खिचडी खाणे आम्ही त्याला रोज आमच्या परिसरामध्ये पाहत होतो। दुसरीकडे या गावात 12 वर्षीय मुलाने फटाका फुटल्याने कान भाजला असल्याची घटना समोर आली आहे। जखमी राजीक शहा कदीर शहा हा सुद्धा खेळत असताना त्याच्या कानाजवळ फटाका फुटला आणि त्यात तो जखमी झालाय, अन्यथा कान गेला असता। छोकरा था सा सैलानी, अब उन्हें स्कूल में था, वो छोटा छोकरा है तसा, तब उन्हें फटाका लाया गया, ये भी गया उसके पीछे साथ में। हाँ, खेलने के लिए गई थी क्या? हाँ, उधर कट्टे के पास, अब उन्हें फोड़ा सिलका फेंक दिया सर, अब बुझ गया उसके ख्याल से, तो इन्हें हाथ में उठाया, फिर हाथ में ये हुआ उसके, तो ऐसे झाल लगी तो ऐसे फेंक दिया, बोलता मेरे सामने आज ही, बोलता मेरे हाथ में सन बजा, बोले तो मैंने ऐसे फेंक दिया, बोले तो आज छुकी थी ना। तो अभी क्या हो गया कुछ है? अभी क्या हो गया इसको जैसे? अभी वो इतना फिर बोलो ना क्या हो गया, जल गया, क्या हो गया? जल गया ना, फटाके से जल गया ना। एकंदरीतच फटाका फुटल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकंदरीतच फटाके फुटल्याने एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना झाली आहे, यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरलंय। शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा। वाळवा तालुक्यात ऊस आंदोलन चांगलेच पेटले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडून आंदोलन केले, ज्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांमध्ये देखील संघटनेच्या आंदोलनाची चांगलीच धास्ती बसली आहे। वाळवा तालुक्यात ऊस आंदोलन पेटले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। मंगळवारी संध्याकाळी बहे फुलावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वाहनांचे टायर फोडून ऊस वाहतूक रोखून धरली। कारखानदारांनी पहिली उचल जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केला आहे। गेल्या हंगामातील FRP अधिक 200 रुपये दराचा प्रश्न भिजत पडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। काही शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेतल्या आहेत तर काही ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस तोडी रोखून धरल्या आहेत। शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली। बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या,
सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पुढील वृत्त, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जळगावच्या बसस्थानक परिसरामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आलं। यावेळी नागरिकांना गाजर आणि लॉलीपॉप वाटून सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। भाजप आणि शिवसेना युती सरकार राज्यातील 10 कोटी जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवत फसवणूक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे। या सरकारच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या असुरक्षितता तसेच कर्जमाफी, महागाई या सर्व गोष्टींमुळे या सरकारचा नाकर्तेपणा सिद्ध झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे। आज या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गाजर दाखवा आंदोलन केलंय। महानगर जळगाव जिल्हा राष्ट्रीयच्या वतीने प्रामुख्याने गाजर दाखवा हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे। गेले 4 वर्ष हे राज्य सरकार शेतकरी असेल, शेतमजूर असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल यांच्या असुरक्षितता, कर्जमाफी, वीज दरवाढ, विजेचे बिल थकलेले आहेत, पिण्याचं पाणी मिळत नाही, पेट्रोल डिझेल महागाई झालेली आहे, या अन्य उपक्रमाकरता हे राज्य सरकार नाकर्तेपणा झालेलं आहे। राज्य सरकारचा या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी महानगरच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेतकरी, सामान्य माणूस यांच्या पाठीशी राज्य सरकारने ठामपणे उभं राहावं आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा आज दिसून येत आहेत, कारण याचा धडा घेऊन येत्या वर्षभरात देखील न्याय द्यावा ही भूमिका राज्य सरकार निभावी। अन्यथा शेतकरी आज हवालदिल झालेला आहे, आधार त्याला मिळाला नाही, सामान्य माणूस उदासीन आहे, त्याच्याबद्दल कोणी आस्था दाखवत नाही, कर्जमाफीच्या संदर्भात देखील योग्य तो निर्णय होत नाही, विमा कंपन्या देखील त्याला लाभ देत नाही, केळीचा पिकाचं भरमसाठ नुकसान झालंय, अन्य घटक देखील नाखुश आहे, त्याला आधार म्हणून सरकारने काम करावं हा निषेध गाजा दाखवा आलोत राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही करतो। शालिनी प्लस साठी हेमंत पाटील, जळगाव। बीड जिल्हा आणि दुष्काळ हे एक समीकरणच बनलं आहे। जिल्ह्यात कधी आसमान इतर कधी सुलतानी संकट, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायमच निराशा। जिथे दुष्काळात माणसांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तिथे जनावरांची आणि वन्य प्राण्यांची काय स्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी। यंदाही तशीच काहीशी परिस्थिती ओढावली आहे, त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर हा लोकवस्तीमध्ये होऊ लागलाय। पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि 3 मीटरपेक्षा पाणी पातळी खालवलेल्या परिसरात माणसांनाच पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे। यावेळी जनावर आणि मुक्या वन्य प्राण्यांवर तर भयानक परिस्थिती आली आहे। नद्या, नाले, ओढे तर यावर्षी भरलेले पाहिलेच नाहीयेत। परतीच्या पावसाने पाठ फिरवून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जाण्याचं आव्हानच जणू ठेवलं आहे समोर। प्रशासकीय यंत्रणा याबाबत काही हालचाली करत नाही अशा प्रतिक्रिया आज सामाजिक कार्यकर्ते देत आहेत। उपाययोजना तत्काळ करण्यात याव्या, अन्यथा वन्यजीवांचे जीव आणि भवितव्य अंधारात जाईल, हे तितकेच खरे आहे। शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड। महाराष्ट्र सरकारच्या 4 वर्ष पूर्तीनिमित्त विरोधकांनी सरकारवरती टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडली नसताना सरकारचे मंत्री मात्र या सरकारने किती लोकहिताची योजना राबवल्या हे सांगताना थकत नाहीयेत। 4 वर्ष सरकारला पूर्ण झाले आहेत, त्यावरती केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि नितीन गडकरी हे काय म्हणाले पाहुयात। देवेंद्र फडणवीस सरकारला 31 ऑक्टोबरला 4 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 4 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रातली रस्ते दुरुस्ती असतील, महाराष्ट्रामधल्या झोपडपट्टीतल्या माणसाला न्याय देण्याचा विषय असेल, एक तर झोपडपट्टीतल्या माणसाला न्याय देण्यासाठी 2011च्या झोपड्याला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक आहे हिंदू मिलचं, 3,600 कोटी रुपयाच्या किमतीच्या स्मारक जागेवर
बाबासाहेब आंबेडकरांचं जवळजवळ 763 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहत आहे. आणि त्या ठिकाणी जो पुतळा उभा राहणार आहे 350 फुटाचा तो अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याची एवढी उंची आहे, त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा पुतळा आहे. त्यानंतर दीक्षाभूमी जी आहे, या दीक्षाभूमीला 100 कोटी रुपये अनाउन्स केलेले आहे. आणि त्यामधला 40 कोटीचा जो चेक आहे तो परवा धम्मचक्र बोधन दिनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिलेला आहे. लंडनमध्ये बाबासाहेबांचं घर विकत घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक निर्णय जे आहेत, आणि वस्ती रद्द सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर SREची जी सीम आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये राबवली जात आहे. आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आता 180 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले आहेत. आणि असे अनेक जे निर्णय आहेत, हे निर्णय राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले आहेत. महाराष्ट्र सरकार 31 ऑक्टोबरला 4 वर्ष पूर्ण करत आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या 4 वर्षामध्ये अभूतपूर्व कार्य झालेलं आहे. विशेषतः सिंचनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने जो संकल्प केलेला आहे की या वर्षभराच्या आत महाराष्ट्रातलं सिंचन 48 ते 50% नेलं पाहिजे, त्याकरता जलशिवाराचे कार्यक्रम आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या, बोरवेल टाकल्या, त्यांना विजेच्या पंपाचे कनेक्शन मोटरमध्ये दिल्या गेली. एवढंच नाही तर जलसंवर्धनाच्या माध्यमातून पाण्याचा साठा देखील केला गेला. मला या गोष्टीचा आनंद आहे की भारताचा वॉटर रिसोर्सेसचा मंत्री म्हणून 108 प्रकल्प बळीराजा योजनेत मंजूर झाले, जी अर्धवट पडली होती, त्या सगळ्या प्रकल्पाची कामं आता सुरू झालेली आहे. 26 प्रकल्प महाराष्ट्रातील प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आली आहेत, त्याचीही कामं आता सुरू झालेली आहे. भारत सरकारच्या वतीने 25% या प्रकल्पाचा खर्च कर्जरूपाने आणि 75% नाबार्डचं कर्ज उपलब्ध होणार आहे. मला आनंद आहे की सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सिंचनाकरता पाणी मिळेल. हे मोठं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढे चाललेलं आहे. मुंबईसारखा नवीन एअरपोर्ट असेल, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट त्याकाळी झाला, पण नावाशिवा शिवरीसारख्या मोठ्या प्रकल्पाची सुरुवात होते आहे. आणि मुंबई आणि नागपूरच्या दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. जेजुरीच्या जयाद्री भूमीमध्ये नुकताच 170वा शीघ्रकवी शाहीर सघनभाऊ लोककला महोत्सव संपन्न झाला. यावेळी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राच्या मातीतील ऐतिहासिक राजराजवाडे, सरदारांनी राजश्रय दिलेली, साहित्यिक शाहिरांनी जोपासलेली शाहिरी लोककलेची परंपरा डीजे आणि पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीमुळे हरवू लागलेली आहे. ज्या शाहीर आणि लोककला माध्यमातून स्वतंत्र इतिहासाची जनजागृती करून महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य राखले, अशा महान शाहिरी कलेचा विसर पडू लागला आहे. परंतु 18 पागड जाती धर्मांचे सामाजिक ऐक्याची परंपरा जतन करून ठेवणाऱ्या जेजुरीकरांनी आजही शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांचा 170वा शाहिरी लोककला महोत्सव सातत्याने साजरा केला. एक हिंदू आणि मुस्लिम तत्कालीन म्हणजे 200 वर्षांपूर्वी आपल्या शाहिरी कवन साहित्य कला प्रतिभेने भूपाळी लावणी यासारखा मराठमोळा सांस्कृतिक ठेवा अजरामर केला. त्या कवी सगनभाऊ यांचा स्मृती उत्सव शाहीर सगनभाऊ स्मृती मंच मंडळाने साजरा केला. यंदाच्या 170व्या महोत्सवात आजही लोककला क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा शाहीर सगनभाऊ स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यापूर्वी या मंचावर नामांकित मराठी कला दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार, नृत्य कलाकार यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. शाहीर सगनभाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील तमाम लोककलावंत येऊन या खंडेरायाच्या नगरीमध्ये शाहीर सगनभाऊंच्या समोर आपली कलेची हजेरी सादर करून त्यांना आदरांजली वाहत असतात आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असतो. गेली 5 वर्ष श्री सगनभाऊ स्मृती मंचाचं या मंचावरती मोठमोठे कलावंत आणण्याचं काम आमचे हे सगनभाऊ स्मृती मंच करते, याचा आनंद आहे. ते अध्यक्षपद मला लाभले याच्याबद्दल मी फार समाधानी आणि आनंदी आहे. आणि हा माझा मित्र अमोल पांढरे, नमस्कार. आज
एकत्र उभं राहून मुलाखत देताना खूप आनंद होतोय, कारण ह्या क्षेत्रातली आमच्या म्हणजे कला क्षेत्रातली सुरुवात देखील एकत्र झाली होती 1996 साली, आणि आज 2018 या दिवशी आज आम्हाला 2018 पुरस्कारही एकत्र मिळाला आहे. आणि तो पुरस्कार म्हणजे सगन भाऊंचा नावाने दिला जाणारा पुरस्कार, शीघ्रकवी ज्यांना ओळखलं जातं, त्यांची आज 170वी पुण्यतिथी या जेजुरीमध्ये होती, आणि खंडोबाच्या आशीर्वादाने आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सगन भाऊंविषयी खूप कलाकारांना कमी माहिती, पण जेव्हा अमोलसारखा गायक आणि संगीतकार असताना आणि मी नृत्यकार दिग्दर्शक मी डान्सर पण आहे, तर आज त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आमच्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच वाढल्यात. तर सगन भाऊंविषयीचे जे काव्य आहेत, त्यांची जी माहिती आहे, ती आम्ही आत्ताच्या पिढीला द्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, कारण ती आमची जबाबदारी वाढलेली. पुरस्कार घेताना खूप बरं वाटतं आणि तो मिळाल्यानंतर जबाबदाऱ्याही तेवढ्याच वाढत असतात. तर ती जबाबदारी अमोल आपल्यावर आहे की आपण सगन भाऊंची जी काव्य आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवायची, नवीन पिढीला ती माहिती करून द्यायची. आत्ताची जी वेगवेगळी गाणी आली आहेत त्या गाण्यांच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत पोहोचणं खूप अवघड झालं आहे, पण ते अवघड असताना देखील सगन भाऊंचे जी काव्य आहेत, जी त्यांच्या रचना आहेत वेगवेगळ्या, की त्या लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि ते खूप प्रसिद्ध व्हाव्यात, ही आमची वैयक्तिक जबाबदारी. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, जेजुरी. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघेरे महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन आणि राष्ट्रीय संकल्प दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय ऐक्य, सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून 2014 या वर्षापासून 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघेरे महाविद्यालय सासवड येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आणि भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून 2 महा गर्ल्स बटालियन राष्ट्रीय छात्र सेना पुणे येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल OP पांडे तसेच पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री दीपक हुंबरे आणि अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तानाजी साळवे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वाघेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ सतीश बोंगाणे, डॉ बी भगत, संदीप राठोड आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे 280 विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून डॉ किशोर लिपारे यांनी सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता शपथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ किशोर लिपारे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर सतीश बोंगाणे यांनी केले. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. कन्नड येथे गिरणी मैदानावरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनसंघर्ष यात्रा आणि जनसंपर्क अभियान पार पडले. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अशोक चव्हाण यांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. या संघर्ष यात्रेचे आयोजक माजी आमदार नितीन पाटील यांनी कन्नड येथील या कार्यक्रमासाठी तालुकाभर दौरा काढून संघर्ष यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. सर्कल निहाय बैठका तसेच नियोजन यावर लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यातील दुष्काळ, पाणी टंचाई, पावसाअभावी कोरडे पडलेले प्रकल्प, शेतकऱ्यांवर आलेले संकट यासाठी ही संघर्ष यात्रेद्वारे या बेजबाबदार सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या सभेची जय्यत तयारी केली होती. कन्नड शहरातील गिरणी मैदानावर तालुका आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते. या सभेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांवर तोंडसुख घेत टीका केली आहे. ही मानसिक प्रवृत्ती काय आहे त्यांची ही स्पष्ट होत आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या कालावधीमध्ये देशाला एकत्र आणण्याचं काम, एकसंघ ठेवण्याचं काम त्यांनी केलं. जी काही राज्य होती ती खालसा झाली आणि संपूर्ण भारत देशाची निर्मिती ही भाषा तत्वावर आणि भौगोलिक तत्वावर ही निरनिराळी राज्य निर्माण केली गेली. मला वाटतं की अशा पद्धतीने इतिहासाला वेगळं वळण देण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं आहे ते कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेलांची उंची ही वेगळी होती. त्या उंचीला विद्यमान राज्यकर्ते त्याला किती पात्र ठरू शकतात हा आजचा खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सरदार वल्लभभाई पटेलांसारखा नेता होणे नाही आहे. ज्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलंच
देशाला सुद्धा एक नवीन दिशा देण्याचं काम त्यावेळेचे गृहमंत्री या नात्याने वल्लभभाई पटेल यांचं राहिलेलं आहे. सर मुद्दा एवढा असं आहे की दुष्काळाच्या अवस्थेमध्ये दुष्काळाला प्राधान्य देऊन मी देशातल्या महापुरुषांच्या स्मारकाचं समर्थन जरूर करेन, पण सरकार म्हटल्यानंतर सरकारकडे खरं म्हणजे पैशाची चणचण भासायचं काही कारण नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज गहाण ठेवून सुद्धा आम्ही स्मारक करू. आमचं म्हणणं एवढंच आहे की वेळ काळ पाहून निर्णय असले पाहिजे. स्मारक जरूर झाली पाहिजे, तक्रार नाही, विरोध नाही, पण आज दुष्काळात महाराष्ट्र होरपळतोय, दुष्काळाला प्रथम प्राधान्य देऊन ही कामं सुद्धा मार्गी लागावी अशी जनतेची अपेक्षा आहे. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड. नगर नाशिकहून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत अहमदनगर विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटाळली आणि आज सकाळी जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे आता जायकवाडीला 8 TMC पाणी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटाळली, यामुळे आता मराठवाड्याला 8 TMC पाणी मिळणार आहे. अहमदनगरमधील भंडारदरा आणि मुळा धरणातून जायकवाडीसाठी 5.75 TMC इतके पाणी सोडले जाणार आहे. यात मुळा धरणातून आज 1.90 TMC पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मुळा धरणाच्या 11 दरवाजातून 6000 क्युसेक इतक्या वेगाने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. पाण्याचा वेग 8 तासानंतर 8000 क्युसेक तर रात्री 12 वाजता 12000 क्युसेक असा वाढवला जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ठरल्याप्रमाणे एकूण 1.90 TMC पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणावर 4 बंधारे असून या ठिकाणी पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे. तसेच जवळपास 100 पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. निळवंडे धरणातूनही मराठवाड्याच्या दिशेने पाण्याचा प्रवास सुरू झाला आहे. 5 दरवाजातून 6000 क्युसेकने पाणी सोडण्यात आलं आहे. प्रवरा नदीतून 150 किलोमीटर असा पाण्याचा प्रवास असेल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाईन्स वर. 154 PSI यांच्या अद्याप नियुक्ती नाही, गृह खात्याची वेळ काढू भूमिका, उमेदवारांचा आरोप. ऐन देवळीच्या तोंडावरती गॅस दर वाढले, सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त. परभणीमध्ये रेल्वे स्थानकावरती मनसेकडून जनजागृती, चढदाराने खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक. दौंडच्या कुरकुंभमध्ये अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू. आणि बुलढाण्यात तोंडावरच सुतळी फटाका फुटल्याने बालकाचा मृत्यू, परिसरामध्ये हळहळ. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.